कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा। आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध। आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकणकडा। आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा। नमस्कार, मी विजय स्टोंबरे, आपण पाहताय वज्रधारी न्यूज। अखेर जत शहरात कोरोना दाखल, एकाचा अहवाल पॉझिटिव्ह। जत शहरातील जत सांगोला मार्गालगत असलेल्या भोसले वस्ती येथील ट्रॅव्हल्स चालकाचा कोरोना चाचणी अहवाल आज शुक्रवारी पॉझिटिव्ह आला आहे। ही व्यक्ती 3 जून रोजी खालटी तालुका जत येथील बाधित व्यक्तीच्या संपर्कात आली होती। गुरुवारी संपर्कातील 5 जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवले होते, त्यातील 4 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 1 जणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय बंडगर यांनी दिली। दरम्यान याची माहिती मिळताच प्रांताधिकारी प्रशांत आवटी, तहसीलदार सचिन पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी संजय बंडगर, जतचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहिते, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अभिजित हराळे, पोलीस निरीक्षक रामदास शेळके, उपनगराध्यक्ष अप्पासो पवार, सर्कल संदीप मोरे, जत नगर परिषदेचे विरोधी पक्ष नेते विजय ताड यांनी भेट देऊन तेथील परिस्थितीची माहिती घेतली व आरोग्य कर्मचाऱ्यांना उपाययोजना करण्यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत। जॉकेश अदाटे, जत। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद। निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राईब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन।